युक्तिवाद केला जातोय। जर कारवाईपासून किंवा अपात्रतेपासून वाचायचं असेल तर मग त्यांना इतर पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल असं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात आज म्हटलं। मात्र विलीनीकरणाबाबत कागदोपत्री शिंदे गटानं अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाहीये आणि त्यामुळे 10व्या सूचीनुसार त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई व्हायला हवी अशी मागणी सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेली आहे। मात्र ज्येष्ठ कायदेतज्ञांच्या अंदाजानुसार किंवा त्यांच्या मतानुसार पात्र अपात्रतेचा मुद्दा हा विधानसभा अध्यक्षांकडे जाईल आणि दुसरा मुद्दा आहे महत्त्वाचा तो म्हणजे निवडणूक चिन्हाबाबतचा, तर तो देखील निर्णय हा निवडणूक आयोग घेईल असं सांगितलं जात आहे। त्यामुळे आज या संदर्भात सुप्रीम कोर्ट कोणाला काय निर्देश देतं हे सगळ्यात शेवटी पाहणं महत्त्वाचं असेल। आता लंच ब्रेक झालेला आहे आणि लंच ब्रेक नंतर पुढची सुनावणी होईल असं सांगण्यात येत आहे, त्यामुळे आजच काय तो फैसला होतो का याचे देखील आता शक्यता वाटायला लागली आहे। कारण एक 10 मिनिटाचा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू झालेली होती आणि ब्रेक नंतर शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद झाला, त्यानंतर आता दुपारी 1 वाजता लंच ब्रेक होईल असं सांगण्यात आलेलं होतं, त्यामुळे आता लंच ब्रेक नंतर पुढची सुनावणी होईल सुप्रीम कोर्टामध्ये असं कळतंय। त्यामुळे आता लंच ब्रेक झालाय, सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणी लंच ब्रेक नंतर सुद्धा होणार आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून आता आशा वाटत की आजच यावरती निर्णय होऊ शकतो का या संदर्भात अधिक बोलूयात। ज्येष्ठ वकील गिरीश राव आपल्या सोबत आहेत। गिरीश सर, काय वाटतंय ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुनावणी होईल त्यामुळे फैसला आज होतोय का असं वाटायला लागलंय? ब्रेक नंतर का परत बसताय बेंच, याचा अर्थ त्यांना काहीतरी निर्णय घ्यायचा आहे, काहीतरी डायरेक्शन द्यायचे असं संस्कृत दर्शनी तरी दिसतंय, प्रायमा फेसी आहे की त्यांनी काहीतरी निर्णय घ्यायचा आहे आणि कदाचित त्याच्यावरती ते डायरेक्शन देतील असं मला वाटतंय। कारण त्यांनाही जाणवलं असणार की हा निर्णय लवकरात लवकर ह्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे, त्याच्याशिवाय त्यासाठी मला वाटतो काहीतरी डायरेक्शन सुप्रीम कोर्ट देईल आणि तो इलेक्शन कमिशनला देईल असं मला वाटतं याच्यावरनं। बरं, दोन्हीकडचे युक्तिवाद झालेले आहेत आणि आता फक्त निर्णयासाठी सुप्रीम कोर्ट ब्रेक नंतर येईल का आणखी युक्तिवाद पुढे चालू राहतील, काय वाटतंय? युक्तिवाद कौलांचा संपलेला दिसत नाही ज्या प्रकारे वाटतंय, कदाचित कौल आणखी थोडे युक्तिवाद करतील, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट निर्णय देईल आणि नंतर कदाचित ब्रेक पण घेईल सुप्रीम कोर्ट, कारण सगळ्यांचा युक्तिवाद झाल्यानंतर कदाचित त्यांना निर्णय घेण्यासाठी 5 जज आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या निर्णय घ्यायला थोडा वेळ लागू शकेल त्याच्यावरती निर्णय घेण्यासाठी। तर आता आपल्याला कळेल की त्याच्यानंतर नक्की म्हणजे कौल आर्ग्युमेंट कंटिन्यू करतील का नाही करतील, त्याच्यावरती नंतर त्याच्यावरती ते ब्रेक घेऊन कदाचित निर्णय देतील त्याच्यावरती। बरं, आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सुप्रीम कोर्टामध्ये लंच ब्रेक झालाय आणि लंच ब्रेक नंतर पुन्हा पुढची सुनावणी घेतली जाणार आहे। 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत, आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि दुसरा आहे तो म्हणजे निवडणूक चिन्हाचा। आता सुरुवातीला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद झाला, त्यानंतर एक ब्रेक घेण्यात आला आणि 10 मिनिटांच्या ब्रेक नंतर पुन्हा सुनावणी सुरू करण्यात आली। यामध्ये शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्याकडून युक्तिवाद सुरू झालेला होता आणि जसं कळतंय त्यानुसार नीरज कौल यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे किंवा नाही याबाबत माहिती मिळत नाहीये, मात्र जर तो युक्तिवाद आणखी बाकी असेल तर तो लंच ब्रेक नंतर घेण्यात येईल आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा राज्यातल्या सत्ता संघर्षावरती पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल। तर कोर्ट आज कोणत्या निर्णयावरती येऊन थांबताय? एकतर निवडणूक आयोगाला किंवा मग विधानसभा अध्यक्षांना काही निर्देश दिले जातात का पुढचे निर्णय घेण्यासंदर्भातले, किंवा मग सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय देतं याकडे ठाकरे गट असेल, शिंदे गट किंवा मग संपूर्ण राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये आज नेमकं काय होतं। मात्र अंदाजानुसार जे सांगितलं जात आहे ते पात्र अपात्रतेसंदर्भातला मुद्दा हा किंवा तो निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे जाऊ शकतो आणि निवडणूक चिन्हाबाबतचा मुद्दा हा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो। त्यामुळे सुप्रीम कोर्ट दोन्हीकडचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज कोणत्या निर्णयावरती येऊन थांबतं याचीच खरं तर उत्सुकता आहे। सुप्रीम कोर्टामध्ये काय सुरू आहेत घडामोडी प्रत्येक क्षणोक्षणीच्या त्या आपण जाणून घेत होतो,
सुप्रीम कोर्टाचे वकील जे नवी दिल्लीतून आपल्या सोबत होते राज पाटील आणि त्याचसोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुद्धा आपल्या सोबत होते. आता लंच ब्रेक झालेला आहे आणि लंच ब्रेक नंतर पुढची सुनावणी घेतली जाणार आहे. आपल्या सोबत न्यूज एटीन लोकमतच्या स्टुडिओमध्ये गिरीश राव जे कायदे तज्ञ आहेत आपल्या सोबत आहेत. गिरीशजी, आत्ता अगदी तुम्ही सुरुवात ही सुनावणी सुरू झाल्यापासून प्रत्येक युक्तिवाद आणि प्रत्येक पॉइंट्स ऐकलेले आहेत तुम्ही पाहताय. ज्या वेळेला सुनावणी सुरू झाली ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आणि आत्ता शिंदे गटाकडून नीरज कौल युक्तिवाद करतायत. दोन्हीकडचे काही ठळक मुद्दे तुम्हाला काय काय जाणवले जे अगदी इफेक्टिव्ह तुम्हाला वाटले? ह्याच्यामध्ये हे जाणवलंय की एक तर डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा आधी ठरवा असं सी हे बोलतायत उद्धव ठाकरे ग्रुप म्हणतात की तो ठरवा. कारण जर तो ठरवला आणि त्यांच्या विरुद्ध गेला जर शिंदे ग्रुपच्या विरुद्ध गेला तर त्यांनी बाजी मांडली असं बाजी मारली असं होईल. कोण असे हे आपल्या उद्धव ग्रुप त्याच्यामुळे ते त्यांना असं पाहिजे की हा मुद्दा पहिले डिसाईड करावा. आणि हे जे बोलत आहेत आपले शिंदे गट बोलत आहे नाही तुम्ही पहिले हा निर्णय घ्या की ह्याच्यावरती इलेक्शन कमिशनचा मुद्दा सिम्बॉल कोणाचा त्याच्यावरती आम्हाला निर्णय द्या हे ते शिंदे गट बोलत आहेत. त्याच्यामुळे दोघांच्या प्रायोरिटीज जे आहेत ह्यांच्या प्रायोरिटीज जे आहेत उद्धव ग्रुपच्या प्रायोरिटीज जे आहेत ते डिस्क्वालिफिकेशन डिसाईड करा आणि शिंदे गटाचा प्रायोरिटीज आहे ते की सिम्बॉल कोणाचा आहे तो डिसाईड करा. त्याच्यामुळे दोघांमध्ये इथे मतभिन्नता दिसते मला याच्यामध्ये आणि आर्ग्युमेंटमध्ये आता हे प्रायोरिटी दिसते की ती सिम्बॉल कोणाचा आहे कारण ते इलेक्शन आता समोर आलेले आहेत पर्टिक्युलरली आता बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे. त्याच्यामुळे त्याच्यावरती आज निर्णय सुप्रीम कोर्ट काहीतरी निर्णय देईल डायरेक्शन देतील. निर्णय नाही घेणार कोणाचा सिम्बॉल त्याच्यावरती कारण त्याच्यावरती काही फॅक्ट्स कोणाकडे आल्या नाही आहेत. त्याच्यासाठी आज काहीतरी डायरेक्शन देईल कदाचित दिसतंय सुप्रीम कोर्ट ज्या प्रकारे त्यांनी ते मॅटर आता ऐकलंय त्याच्या प्रकारे असं वाटतंय की ते काहीतरी त्याच्यावरती निर्णय देतील आणि काहीतरी डायरेक्शन इलेक्शन कमिशनरला त्याबाबतीत देऊ शकतील असं दिसतंय मला याच्यातनं. बरं, म्हणजे एक आज कोणताही निर्णय आपल्यापर्यंत येणार नाही सुप्रीम कोर्टातून असा एक अंदाज आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट हे पुढचे निर्देश देईल. या आधी सुद्धा ज्या पद्धतीने सुनावण्या झालेल्या आहेत त्यावेळी सुद्धा अशाच पद्धतीचे निर्देश किंवा अशाच सुनावण्या झालेल्या आहेत आणि पुढची तारीख सुनावणीसाठी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे तसंच आज देखील घडेल असं एक प्रकारे दिसतंय. त्यामुळे या पुढची जरी सुनावणी असली तरी सुद्धा हे कुठपर्यंत चालू राहणार किंवा मग अंतिम निर्णय केव्हा मिळणार? जेव्हा दोन्ही पक्ष सुप्रीम कोर्टामध्ये गेले चार पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. एक पिटिशन शिंदे गटाने फाईल केलेलं बाकीचे पिटिशन जे आहे ते उद्धव ठाकरे गटाने फाईल केलेलं. हे चारही पिटिशन जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये आले तेव्हा त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाला वाटलं की हे जे प्रश्न जे त्यांनी निर्माण केले आहेत तर ते प्रश्न जे आहेत खंडपीठाकडे 5 जजेसच्या खंडपीठाकडे आपण दिलं पाहिजे. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे 3 जजचे बेंच होते त्यांनी प्रश्न मांडले म्हणजे पॉईंट ऑफ रेफरन्स केला की कुठले प्रश्न खंडपीठाकडे गेले पाहिजेत. कारण खूप महत्त्वाचे मुद्दे होते की आधीचे जजमेंट जे याच्यावरती शिंदे गटाने ॲप्लिकेशन केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये की आम्ही ॲप्लिकेशन केलं आहे स्पीकरला काढण्यासाठी तो नोटीस ॲप्लिकेशन केलं आहे तर आमचं ॲप्लिकेशन ते आधी डिसाईड केलं पाहिजे कारण नेभा राबियाच्या केसमध्ये असं डिसाईड केलं जर स्पीकरचा रिमूवलचं ॲप्लिकेशन असेल तर स्पीकरने त्या मुद्द्यावरती काहीही निर्णय घेऊ नये. त्यांनी तो बेस घेऊन ते लोक सुप्रीम कोर्टमध्ये गेले होते आणि त्या बेसिसवरती सुप्रीम कोर्टाने तेव्हा त्या स्टे दिलेलं होतं. स्टे द्यायचं 2 कारण होते त्याच्यापाठी. एक कारण होता की त्यांना 7 दिवसाचा वेळ दिला पाहिजे होता मुद्द्याला रिप्लाय देण्यासाठी. महाराष्ट्र असेंब्लीच्या डिस्क्वालिफिकेशनच्या नियमाप्रमाणे तो दिला नव्हता हा एक मुद्दा होता कारण त्यांना फक्त 48 तासाचा दिला होता. आणि दुसरा मुद्दा होता की आम्ही ऑलरेडी ॲप्लिकेशन केलेलं आहे स्पीकरला काढण्यासाठी. तेव्हा स्पीकर नव्हते डेप्युटी स्पीकर होते काढण्यासाठी. त्याच्यामुळे आमच्या संदर्भात आम्हाला जे ॲप्लिकेशन केलं आहे आमच्या विरुद्ध डिस्क्वालिफाय ते निर्णय घेऊ नये म्हणून त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाचे. त्याच्यानंतर हे 3 पिटिशन ह्या लोकांनी फाईल केले होते शिंदे ग्रुपच्या लोकांनी म्हणजे हे प्रभू आणि यांनी.
तर त्याच्यावरती मग सुप्रीम कोर्टाने हे पॉईंट ऑफ रेफरन्स केले, ते 10 मुद्दे दिले, त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाला आपला निर्णय द्यावा लागेल आणि त्याच्यासाठी फुल हिअरिंग होणार. त्याच्यासाठी असं पीसमील हिअरिंग नाही होणार, त्याच्यासाठी पूर्ण पहिले आतापर्यंत म्हणजे 90 पासनं कदाचित 90 पासनं जे सगळे जे लॉ झालेले आहे म्हणजे जे जजमेंट्स वगैरे आले त्याचे सगळे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती काही निर्णय देईल. आणि त्याच्यासाठी आता निर्णय त्याच्यासाठी मला वाटतं 2-3 महिने तरी लागतील. बरोबर, सध्या सुप्रीम कोर्टामध्ये लंच ब्रेक झाला आहे, त्यामुळे लंच ब्रेक संपून पुन्हा एकदा सुनावणीला ज्यावेळी सुरुवात होईल तोपर्यंत